वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या घाणे गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली, त्यामुळे एजा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या घाणे गाव येथील अंतर्गत मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी या रस्त्यावरील खड्ड्यात साचल्याने वाहनधारक आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली। तसेच येथील वीज पुरवठा नियमितपणे खंडित होत असल्याने स्थानीय ग्रामपंचायत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे। या गावाचा नागरिक आहे नात्याने गेल्या 5 वर्षापासून आम्ही घाणेगाव ग्रामपंचायतीला रस्त्याच्या व विविध विकास कामासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत आलो, मागणी करत आलो। आशिया खंडातील अत्यंत नामांकित असलेले आमचे घाणेगाव ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न जवळपास 1.25 कोटी ते 1.5 कोटीच्या घरात असताना सुद्धा गेल्या 20 वर्षापासून आमच्या गावातला प्रत्येक नागरिक हा फक्त रस्त्याकरता, पाण्याकरता आणि आरोग्याकरता या 3 प्रश्नांकरता शेवटपर्यंत झगडत आलेला आहे। आणि अजूनसुद्धा गेल्या 20 वर्षापासून सत्ता करत असलेले, सत्तेवर ताबा असलेले राज्यकर्ते आमच्या गावकऱ्यांचा साधा एक बिकट आणि अत्यंत जीवनावश्यक असलेला प्रश्न म्हणजे रस्त्याचा प्रश्न या अजूनपर्यंत सुधारू शकले नाही, सोडवू शकलो नाही, ही मोठी शोकांतिका आणि खेद आहे। या ठिकाणी मी तसं व्यक्त करतो आणि त्यांनी लवकरात लवकर येत्या ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेच्या आत हा रस्ता पूर्ण करावा आणि जनजीवन सुरळीत करावं, ही ग्रामपंचायतला तुमच्या माध्यमातून विनंती। गेल्या अनेक वर्षापासून या मुख्य रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी नागरिकांना ग्रामपंचायतीची उंबरठे झिजवावी लागत आहे। सदरील ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत असून विकास कामांचे आश्वासन देऊन बोळवण करण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। आमच्या घाणेगावच्या रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे, तरी गावच्या सरपंचांनी आणि प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी। आम्हाला या रस्त्याचा खूपच त्रास आहे, तरी रस्त्यावरचे दगड उडून मुलांना लागतात, दुकानातल्या काचा फुटतात, तरी त्वरित या रस्त्याचं काम करावं ही नम्र विनंती। हा या सडकीपासून आम्हाला त्रास आहे, ही चुकाटे घराला की येत्या आणि पाणी घरात उडतं, दगड उडून आमचे दुकानीचे काचा फुटले आणि आमच्या लेकरा बाळाला लागून राहिले, नीट चालता येत नाही, सायकली पडत्या, फटफट्या पडत्या, पोरं सोरप पडत्या।